अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून निलेश तारू यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी निलेश तारू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. बाळासाहेब काकडे यांची बदली झाल्यानं त्यांच्या रिक्त जागेवर निलेश तारू यांची नियुक्ती झाली. ते प्रशासकीय सेवेत 2011 पासून दाखल झाले. सरळ सेवा पोलीस भरतीमधून उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. नवी मुंबई पोलीस ठाणे, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी कामकाज केलं. दरम्यान त्यांच्यावर करजगी बीटची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करजगी हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी असतील तर थेट संपर्क साधण्याचं आवाहन नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी केलंय. खासगी बीटमधल्या सर्व गावातील लोकांना असं आव्हान आहे, कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न असो, आपल्या कुठल्या समस्या असो, तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. तुम्हाला पोलीस अहोरात्र सेवा करून तुमच्या अडचणी दूर करायचा 100% प्रयत्न करेल. तसेच कुठलेही नागरिक कायद्याचं जर उल्लंघन करत असेल तर त्याला कायदेशीर प्रमाणे त्याच्यावर कारवाई, कडक, अतिशय कडक कारवाई त्याच्यावर करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे.